मंडळी शिक्षण म्हणाल तर अवघ 9वी पास. मात्र जालन्यातील संजीवनीताईंनी मोठं काम केलंय. केवळ 5 किलोपासून आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केला आणि आज वर्षाकाठी 25 ते 30 लाखांची उलाढाल त्या एक हाती करतायत. सोबतीला 5 महिला आणि 2 तरुणांना त्यांनी या उद्योगातून रोजगार देखील मिळवून दिलाय. पाहुयात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संजीवनी जाधव यांची ही यशोगाथा. माझं नाव संजीवनी अशोक जाधव, मी जालना इथंच राहते. असं वाटायचं काहीतरी करायला पाहिजे बिझनेस म्हणून, मग मी बचत गटाला सुरुवात केली. कॉलनीतल्या जवळपासच्या महिला घेतल्या, आम्ही जवळपास 18 महिला झालो. 18 महिला झालं तर मग आम्ही बचत गटाला नाव दिलं, 8 महिला बचत गट. 100 रुपये बचत सुरू केली. मग असंच बचत गट केला, मग असं वाटायचं आपण काहीतरी करायला पाहिजे. मग कृषी विज्ञान केंद्रात 5 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आवळ्यावर. मग ट्रेनिंग घेतल्यानंतर 2010 मध्ये ट्रेनिंग घेतलं, 2009 मध्ये बचत गट केला. ट्रेनिंग घेतल्यानंतर मग सुरुवातीला त्यांचाच माल घेतला, मग असं विकायला लागलो हळदीकुंकवाच कार्यक्रम इकडे तिकडं. मग माल विकायला लागला, मग स्वतः ट्रेनिंग घेतल्यामुळे मग असं वाटलं की स्वतः बिझनेस करू. म्हणून मी सुरुवातीला बचत गटातले 10,000 रुपये घेतले. मग कधी 2 किलो आणायचं, कधी 5 किलो आणायचे. थोडे थोडे आवळे आणून त्याची कॅन्टी बनवली, सुपारी, लोणचं, पावडर, मुरब्बा असे 8-9 प्रकार बनवले थोडे थोडे. मग पहिल्या वर्षी ते 2-3 महिन्यातच माल विकला. पण तो माल विकत असताना बचत गटाचे स्टॉल असतील तिथं, नाही तर हळदीकुंकवाचे कार्यक्रम असतील तिथं, परत जत्रा असते. मग जत्रात टेबल लावायचा, तिथं माल विकायचा. कधी विकत नव्हता, कधी विकायचा. लाज वाटायची, पण असं वाटायचं काहीतरी आपण करायला पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी, आपण थांबून जमणार नाही. तर मग असं पहिल्या वर्षी 5 क्विंटलवर केली, नंतर मग 15, नंतर 80, नाही नंतर 50 केली, नंतर तिसऱ्या वर्षी 80 क्विंटलवर केली. मग 4-5 वर्ष घरातच केली, छोट्या छोट्या रूम असल्यामुळं ते घरातच केली ना. छोट्या रूम असल्यामुळं ते जास्त करता येत नव्हतं. मग बाहेर किराणा गोडाऊन घेत गेलो, बऱ्याच ठिकाणी घेत गेलो, MIDC मध्ये अशी इकडं तिकडं. तर मग तिथं 80 क्विंटल 150 क्विंटलवर केली, कमीत कमी 150 क्विंटलवर. अशी 4-5-6 वर्षापासून किरायचंच गोडाऊन घेऊन आम्ही त्याच्यावर प्रक्रिया करतोय. आता ह्या वर्षी 200-250 क्विंटलवर प्रक्रियाचं चालू आहे आमचं करायचं, आम्ही तेच करतोय. पण ह्याच्यामुळे मला पुरस्कार पण भेटले, जवळपास 19 पुरस्कार भेटले बिझनेसमुळे. मुलांचं शिक्षण झालं आणि परत मग मी पहिले सुरुवातीला स्वतः करायची, नंतर मग महिलांना कामाला घ्यायची, त्यांना काम द्यायची, त्यांना रोज आणणं. कधी प्रक्रियेच्या वेळेस राहायच्या, कधी घरी पॅकिंगला असतात, कधी स्टॉलवर माझं जाण्यासाठी होत नसेल तर मी त्यांना पाठवते. आज जवळपास 6 महिला आहेत आणि 2 पुरुष आहे. ते मार्केटिंग करतात, एक प्रदर्शनच करतात. एक जण माल जिथं ऑर्डर असेल तिथं माल नेऊन देतात, रिटेल पण विकतात. असं हे सगळं होत असताना मुलांचं शिक्षण झालं बिझनेसमुळे. माझं मी एवढं मुलांना शिक्षण देऊ शकले, असंच इतर महिलांनी केलं तर मुलांच्या शिक्षणासाठी हातभार होऊ शकतो. नाही मुलांचं त्यांच्याकडे पैसा असला तर इतर महिलांना काम देऊ शकतात. ह्या उद्देशाने जर केलं तर आपण महिला सक्षम होऊ शकतो. वर्षाचं 25 ते 30 लाखाचं टर्नओवर आहे, मंथली 1.5 ते 2 लाखापर्यंत जातो. ॲक्च्युली उद्योग चालू करण्यास मीच प्रोत्साहन दिलंय त्यांना, की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला उद्योग सुरू झाला पाहिजे. याच्या अगोदर आम्ही सोलापुरी चादरी विकलेल्या आहेत, मशरूमचा व्यवसाय करून पाहिलेला आहे, पण त्याच्यात पाहिजे तसा पैसा दिसत नव्हता. उद्योग अजून माझ्या मनासारखा उद्योग मोठा झाला नाही असं मला वाटतंय. माझं उद्योग, माझं स्वप्न आहे एक्सपोर्ट माल व्हायला पाहिजे, आणि त्या अनुषंगानं आता मुलं बाळ मोठे झाले, त्यांचा इकॉनॉमिकल बेस पण चांगला होतोय, तर निश्चितच या उद्योगाला इंटरनॅशनल लेवलवर न्यायचा आमचा मानस आहे. याच व्यवसायाच्या बळावर मी आपल्या 3 मुलांचे शिक्षण पूर्ण करू शकले आणि शहरातीलच 5 महिला व 2 मुलांना रोजगार देऊ शकल्याची भावना संजीवनी जाधव व्यक्त करतात. मनात जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते हेच संजीवनीताईंनी सिद्ध करून दाखवलंय. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.